नमस्कार, अभिलाष किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण संक्रांत स्पेशल तिलाचा शिरा कसा करायचा ती रेसिपी मी तुम्हाला दाखवत आहे। त्यासाठी इथे मी पाव वाटी तिल घेतले, पाऊन वाटी साखर घेतली, एक वाटी असं आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे, अर्धी वाटी मी वनस्पती तूप घेतलाय, आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घ्या तुम्ही। मी पिस्ता घेतले, बदाम घेतलेत, काजू घेतले, जायफळ पावडर घेतली थोडी आणि चार वेलच्या मी अशा ठेचून घेतले आणि दूध। जे आपण रवा घेतली ना त्या वाटीने मी दोन वाट्या फक्त दूध घेतलंय। आता त्याच्यामध्ये आपल्याला तेच वाटीने अर्धी वाटी फक्त पाणी टाकून घ्यायचंय आणि हा दूध आपण आता गरम करायला ठेवू। बघा, आता मी कढई गरम करायला ठेवली मीडियम गॅसवर। अगोदर आपल्याला इथे तिल भाजून घ्यायचे आहे। तिल चांगले भाजून घेऊ आपण। बघा, आता आपण तिल एक ते दीड मिनिट फक्त भाजून घेतले मीडियम गॅसवर। एक आता डिशमध्ये काढून ठेवते, थंड झाल्यानंतर ते तिल असे कुरकुरीत होतील। मी पुन्हा तीच कढई घेतली, त्याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी तूप टाकून घ्यायचं आहे आणि तो चांगला गरम करून द्यायचा आहे। बघा, आता तूप चांगल्यापैकी गरम झालंय। आता आपण रवा टाकून घेऊ आणि आपण आता गॅस मंद केलाय मी। आता रवा आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे। हे बघा, मंद गॅसवर एक मिनटं झालंय मी भाजतंय। अजून आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे, त्याच्या अगोदर आता आपण पुढची तयारी करू। बघा, आता मी खलपत्त्यामध्ये तिल काढून घेतलं, थंड झालेत आता मस्त कुरकुरीत। आता आपल्याला याला थोडंसं असं फोडून घ्यायचं, एकदम अशी त्याची पावडर नाही करायची आहे, फक्त आपलं तिल फुटले पाहिजेत। बघा, आता रवा आपला भाजतंय, पाच मिनटं झाले आहेत। अजून आपण दोन मिनटं भाजून घेऊ आणि मी बघा तिल कसे करून घेतात, फक्त असे फोडून घेतले, असे आपल्याला फक्त फोडून घ्यायचे। आता आपण रवा भाजून घेतलाय, सात मिनटं एवढा रवा भाजून घेतलाय मंद गॅसवर। आता आपण याच्यामध्ये तिल टाकून घेऊ, ते चांगले मिक्स करून घेऊ। त्याच्यानंतर आपण साखर टाकून घेऊ, गोड तुमच्या आवडीप्रमाणे करा। मी हे घेतले ना पाऊन वाटी साखर, ते या आपल्या तिलाच्या शिऱ्याला परफेक्ट होणार आहे, पण कोण कमी जास्त खातं। हे चांगलं आपण मिक्स करून घेतलंय। त्याच्यानंतर इथे मी ड्रायफ्रूट घेतलेले, ते चांगलं मिक्स करून घेऊ। दूध गरम केलंय, ते टाकून घेऊ। चौकात साखर जा, हे बघा आता मी गॅस मिडियम करून घेतलाय आणि आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय। आता मी गॅस मंद करते आणि झाकण ठेवून दोन मिनटं आपण झाकण ठेवू। बघा, दोन मिनटं झालंय, त्याच्यानंतर आता आपण मिक्स करू। हे बघा, आता आपण झाकण काढल्यानंतर मी एक मिनटं असं परतून घेतलंय। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि दोन मिनटं वाफ काढून घ्यायची। बघा, दोन मिनटं झालंय, संक्रांती स्पेशल असं आपला तिलाचा शिरा तयार आहे। हे बघा, आता आपला संक्रांत स्पेशल तिलाचा शिरा तयार आहे।